समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज दिवसातला तिसरा व्हिडिओ आहे, गरजेचा आहे म्हणून करते, नाही तर माझा तिसरा व्हिडिओ शक्यतो कधीच नसतो, कारण तेवढं तुम्ही बघितलंही पाहिजे। मगाशी मी जो व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये तुम्हाला मी रक्षाबंधनचे काही उपाय दिले आहेत, त्यामध्ये नाती सुधारण्यासाठी, नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी, तो सगळा तुमच्याशी भाऊ तुमचा बोलत नाही आहे, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा व्यवसाय चालत नाही आहे, तर ते उपाय तुम्ही नक्की करा। आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या डिटेल प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, ताई सकाळीच राखी बांधून घेऊ का? तर लक्षात घ्या, 11 वाजता पौर्णिमा लागतीये। जर तुम्हाला राखी उद्या बांधायचीच आहे, भद्रा नक्षत्र वगैरे सगळं सगळं विसरून जाऊन तुम्हाला जर उद्या राखी बांधायची आहे, तर उद्या 11 नंतर दिवसभर तुम्ही कधीही राखी बांधू शकता। देवाचं नाव घ्या, स्वामींना आधी राखी बांधा। सगळ्यात पहिली राखी आपल्याला कुणाला बांधायची आहे? तर सगळ्यात पहिली राखी आपल्याला महाराजांना बांधायची आहे। सगळ्यात पहिली राखी महाराजांना बांधायची आहे। त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता, मारुती, गणपती, गणपतीला तर बांधायचीच आहे। प्रथम गणपतीला सुरुवात केली तरी चालेल, प्रथम राखी गणपतीला। गणपती सगळ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, जे आपण म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा मान असतो तो गणपतीचा, भले पूजा अर्चा असो कुठलंही काम असो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उद्या गणपतीचा अभिषेक करायचा आहे, गणपतीची पूजा करायची आहे आणि गणपतीच्या समोर राखी ठेवायची आहे। दुसरी राखी महाराजांपुढे ठेवायची आहे। तिसरी राखी तुम्ही ज्या देवाला मानता, शंकराला ठेवा, हनुमानाला ठेवा, कुणालाही, तुम्ही देवीला जरी राखी ठेवली तरी चालेल, असं काही नाही आहे की फक्त साईबाबा किंवा महाराजांनाच राखी ठेवायची आहे। तुम्ही कुठेही राखी ठेवू शकता, कुठल्याही देवापाशी राखी ठेवू शकता। मठात केंद्रात जाणार असाल तर अतिशय उत्तम। मी उद्या काही कारणाने अक्कलकोटला नाही जाऊ शकत आहे, तब्येत ठीक नसल्यामुळं, कारण दुसरं काहीच नाही आहे, नाही तर मी गेल्या वर्षी अक्कलकोटमध्ये जाऊन महाराजांच्या पर्यंत, पादुकांपर्यंत राखी पोहोचवली होती। त्यातूनही माझ्या मनात आलं तर सांगता येत नाही, पण शक्यतो मी उद्या अक्कलकोटला जाणार नाही आहे। दुसरा प्रश्न, उद्या देवपूजा करायची का नाही देवपूजा करायची मला सांगा। भद्रा नक्षत्र हा प्रत्येक राखी पौर्णिमेला असतो। भद्रा नक्षत्र आणि राखी पौर्णिमा याचा भद्रा नक्षत्र आणि देवपूजा याचा कोणताही संबंध नाही। देवपूजा मी तुम्हाला पौर्णिमेच्या सांगितलेल्या सेवा उपाय सगळं तुम्ही यावेळेत करू शकता। तिसरा प्रश्न वारंवार येत आहे, सत्यनारायण पूजा करायची का? तर हो, ज्यांचा संकल्पयुक्त सेवा चालू आहे, 5 सत्यनारायण, 11 सत्यनारायण, त्यांनीही दिवसभरात कधीही पूजा करा, प्रदोष काळात करा, चालेल। सत्यनारायणाच्या पूजेसाठी सुद्धा भद्राकाळ आडवा येत नाही, तर तुम्ही अगदी व्यवस्थित राखी बांधू शकता। ज्यांना परवा राखी बांधायची आहे त्यांनी परवा दिवशी दिवसभरात कधीही बांधा। उद्या ज्यांना भद्राकाळ पाळायचाच आहे, माझं विचाराल, देवाला राखी बांधताना कुठलाही भद्राकाळ आड येत नाही। मला स्वतःला सख्खा भाऊ नाही, पण मला जर सख्खा भाऊ असता, तर मला, मी माझ्या बहिणीलाच भाऊ मानते, तर आम्ही म्हणजे मानूनच, भद्राकाळ मानूनच रक्षाबंधन करणार। आता अखिलेश आणि ओवीचं सुद्धा रक्षाबंधन आहे, तर ते मी रात्री 9:06 करणार, कारण आपल्या मनात कुठलंही किलमिश राहायला नको। पुढं काही घडलं, कुणाच्याही आयुष्यात काही घडू नये, पण घडलं तर आपल्या मनात खंत राहायला नको की आपण हे पाळलं असतं तर किती बरं झालं असतं, असा किंतू मनात ठेवण्यासाठी, माहीत असून जागा मी तरी ठेवत नाही। त्यामुळे उद्या माझ्या मुलांचं स्वतःचं रक्षाबंधन मी रात्री करणार आहे, मात्र महाराजांना, गणपतीला अशा 2 राख्या मी ठेवणार आहे, त्या मी सकाळीच बांधणार आहे। सकाळी जेव्हा मी देवपूजा करते तेव्हाच बांधणार आहे, कारण त्यांनीच ही पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि त्यांनीच हे विश्व निर्माण केलं आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत कुठलाही काळ, कुठलंही काही मी आडवं घेणार नाही आहे। उद्या डेली रुटीनप्रमाणे तुम्ही प्रत्येक काम, प्रत्येक सेवा, जेवण वगैरे सगळं करू शकता, कशातही तुम्हाला भद्रा नक्षत्र आडवं येत नाही आहे, राखी पौर्णिमा सोडलं तर। त्यामुळे तुम्ही तेवढं टायमिंग पाळा। कृपया हात जोडून सांगते की संध्याकाळी 9 नंतर राखी बांधा, आणि ज्यांना नाही पटत, जे नाही मानत किंवा ज्यांची कुठली मजबुरी आहे, त्यांनी उद्या दिवसभरात कधीही राखी बांधली तरी चालेल। कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।